बाईट देताना शिवसेना खासदार संजय राऊत एके ठिकाणी म्हणाले, त्यांनी खुलेआमपणे हा शब्द वापरला, त्यामुळे वाद निर्माण झाला। भाजपनं तर संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर हा असंसदीय शब्द नाही, ती शिवी नाही असं संजय राऊत म्हणाले। आता हा शब्द शिवी म्हणूनच जर वापरला जातो, मग ही शिवी नाही असं संजय राऊत का म्हणाले? हा शब्द नेमका आला कुठून? हा शब्द बनला कसा? ही शिवी असेल तर मग हिंदी डिक्शनरीमध्ये पंथी, शहीद, पंचुतिया असे शब्द आले कुठून? एका आदिवासी जमातीत हे आडनाव का आहे? ही खरंच शिवी आहे का? याच सगळ्यांची उत्तर आम्ही देणार आहोत। फॅक्ट्स इंटरेस्टिंग आहे, रिपोर्ट शेवटपर्यंत पहा। फक्त हिंदी शब्दकोशातच नाही तर इंग्रजी हिंदी शब्दकोशातही हा शब्द सापडतो। इतकंच काय तर एका बातमीनुसार चुतिया हा शब्द एका आदिवासी जमातीतही आडनाव आहे। आधी बघूयात शब्दकोशानुसार या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ते। हिंदुस्थानी भाषेचे अभ्यासक जॉन शेक्सपियर यांनी 1834 मध्ये लंडनमध्ये एक शब्दकोश तयार केला। त्याचं नाव आहे ए डिक्शनरी हिंदुस्थानी अँड इंग्लिश। या डिक्शनरीत संस्कृत, उर्दू आणि हिंदी भाषेतल्या शब्दांचे इंग्रजी अर्थ सांगण्यात आले। याच्या पान क्रमांक 362 वर आणि शहीद अशा दोन शब्दांचा उल्लेख आहे। किंवा शहीद म्हणजे मूर्ख किंवा बावळट असा अर्थ देण्यात आलाय। शहीद म्हणजे मूर्ख व्यक्तीची संगत असाही अर्थ पुढे देण्यात आलाय। यानंतर काही वर्षांनी 1847 मध्ये आणखी एक डिक्शनरी प्रकाशित झाली, डब्ल्यू येट्स यांची ए डिक्शनरी हिंदुस्थानी अँड इंग्लिश, ही कोलकाताहून प्रकाशित झाली। यातही पान क्रमांक 211 वर आणि शहीद या शब्दांचा उल्लेख आहे। आता येऊयात वाराणसीच्या एका प्रतिष्ठित शब्दकोशाकडे। वाराणसीतनं प्रसिद्ध झालेल्या हिंदी शब्दसागर या शब्दकोशात तिसऱ्या खंडात हा शब्द अनेक ठिकाणी वापरण्यात आलाय। खाता, चक्कर, पंथी, शहीद असे शब्द उपप्रकारात देण्यात आलेत। बाळबोध, मूर्ख, बावळट, अल्लड या अर्थानं चुकीचा शब्द वापरण्यात आलाय। या शब्दकोशापर्यंत तरी शब्दाकडे अश्लील म्हणून पाहिलं गेलेलं नाही। 1907 ते 1927 अशी 20 वर्ष अथक मेहनत करून हा शब्दकोश बनवण्यात आला होता। या व्यतिरिक्त 1927 कोलकातामधनं प्रसिद्ध झालेल्या त्रिभाषा शब्दकोश आणि 1990 जयपूरहून प्रसिद्ध झालेल्या युनिक त्रिभाषा कोश यातही हा शब्द वापरण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे। मूर्ख, बावळट, अल्लड याच अर्थानं हा शब्द वापरण्यात आला आहे। त्याचा शिवी, अश्लीलता याच्याशी कोणताही संबंध या कोणत्याच डिक्शनरीमध्ये मिळत नाही। तसा संबंध असता तर हे शब्द त्या डिक्शनरीमध्ये ॲडच झाले नसते। तर अनेक शब्दकोशांमध्ये शब्द मूर्ख, बावळट याच अर्थानं आलाय, त्याचा शिवी म्हणून कुठेच उल्लेख नाही। हिंदी पट्ट्यात तर हा शब्द अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत शिवी म्हणून वापरला जात नव्हता। याला पुरावा म्हणजे योगी आदित्यनाथ एके ठिकाणी बाईट देत होते तेव्हा ते चुकून म्हणाले। ANI ला ते मुलाखत देत होते, त्यानंतर ANI नं या मुलाखतीतला शब्दाचा भाग वगळला आणि ती परत प्रकाशित केली। म्हणजे हिंदी पट्ट्यामध्ये अगदी रोजच्या वापरातला हा शब्द आहे। पण आता हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो। मानवी शरीराच्या एका भागाशी या शब्दाला जोडण्यात आलं आणि मग मूर्ख, बावळट, अल्लड म्हणून वापरला जाणारा हा शब्द अचानक शिवी झाला। हा शब्द शिवी कधी झाला याची नेमकी माहिती आमच्याकडे नाही, पण हिंदी शब्दकोशांचा जर तुम्ही विचार केलात तर हा शब्द शिवी नाही। हिंदीत फक्त खाता, चक्कर, चुथी, शहीद इतकेच शब्द नाही आहेत, तर या शब्दाचे तरतम भावही आढळतात। चमन, परम, दर, चु अशा शब्दाच्या चढत्या भावानं जाणाऱ्या शब्दांचा उल्लेखही शब्दकोशांमध्ये आणि हिंदी भाषांमध्ये आढळतो। आता एक आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, हे झालं हिंदी शब्दकोशांचं, पण आसामच्या एका आदिवासी जमातीत हे आडनाव पण आहे। आसामच्या सुतिया जमातीबद्दल आम्ही बोलतोय। आसामी भाषेत च हे अक्षर नाही आहे, त्याऐवजी स अक्षराचा वापर होतो, त्यामुळे इंग्रजीत बोलताना सुतिया म्हणतात तर लिहिताना होतं। ससाठी आसामी जनता CH या अल्फाबेट्सचा वापर करते, त्यामुळे चहाला 6 म्हटलं जातं। एका मुलीमुळे ही माहिती समोर आली। नेटवर्क 18 हिंदी वेबसाईटवर 23 जुलै 2020 जी बातमी छापून आली आहे त्यात तुम्हाला त्या मुलीची नेमकी केस काय होती, चुकीच्या शब्दावरनं नेमका काय वाद निर्माण झाला होता हे समजू शकेल। हा वंश होता ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर राहणारा सुतिया नावाचा एक राजा होता आणि त्याच्याच वर्ण एका मोठ्या वर्गात हे आडनाव वापरलं जातं। खरं तर हे आडनाव सुतिया असं आहे, पण अपभ्रंशामुळे किंवा बोलण्याच्या पद्धतीमुळे ते असं झालंय। अचानक शब्द शिवी झाला आणि त्यामुळे आसामी आदिवासी जमातीला हे आडनाव वापरणं कठीण होऊ लागलं आणि त्यानंतर एक
केस दाखल करण्यात आली। असो आता संजय राऊत यांना ही सगळी माहिती निश्चितपणे माहिती असेल किंबहुना माहिती आहेच आणि म्हणूनच ते ठामपणे म्हणतात की ही शिवी नाही, भाषा प्रवाही असते आणि प्रवाहीपणामुळेच भाषा टिकते, त्यात अनेक शब्दांची भर पडते, भाषा अपभ्रंश होते, शब्दांच्या अर्थाचा विस्तार होतो। तसाच काहीसा हा प्रकार या शब्दासोबतही घडला असावा आणि काळाच्या ओघात हा शब्द शिवी झाला असावा। हा शब्द शिवी आहे की नाही यावर आम्ही भाष्य करणार नाही, पण हा शब्द आला कुठून, या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हिंदी भाषेत, हिंदी शब्दकोशात, याचा संदर्भ देण्याचा आम्ही प्रयत्न केला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शब्द शिवी आहे असं तुम्हाला वाटतं का, हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा। अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।